भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथी टेस्ट आजपासून अहमदाबादेत सुरू होते. इंग्लंडला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याचे टीम इंडियाचं लक्ष असेल. टेस्ट ड्रॉ झाली तरी भारताचे फायनलमधले स्थान कायम असेल. तिसरी टेस्ट 2 दिवसात जिंकून टीम इंडियानं 2-1 आघाडी मिळवलेली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 8.5 रुपयांची कपात करणं शक्य असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. ही दर कपात केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नाही असाही दावा तज्ज्ञांनी केलाय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्याचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सुद्धा होतोय. भाज्यांपाठोपाठ आता डाळी आणि खाद्यतेलाच्या किमतीत सुद्धा वाढ होतीये. डाळींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढलेत. तूर आणि मुगडाळ तर 100च्या पार गेलीये. तर खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या 3 महिन्यात 35% वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे ही दरवाढ झाली आहे. पण यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. त्यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केलाय. इंधन दरवाढीमुळे ही दरवाढ झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. ग्रामीण भागातल्या बऱ्याच लोकांचं साधं बँक खातंही नाहीये. मग ग्रामीण भागातल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी फास्टॅगची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा करताच कशी असा सवाल करत उच्च न्यायालयानं सरकारला याबाबत निर्देश दिलेले. 10 मार्चपर्यंत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. मालेगावात कोरोनाचा पुन्हा कहर दिसतोय. एकाच दिवशी कोरोनाचे 60 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे मालेगावची कोरोना रुग्णसंख्या 250 गेली आहे. गेल्या 4 दिवसांपासून रोज 20 नव्या रुग्णांची भर पडते. तिकडे वर्ध्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातल्या 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सुरुवातीला 3 जणांना कोरोना झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं अँटीजेन तपासणीचं शिबिर घेतलं. यात 112 जणांची चाचणी केली. त्यावेळेला 18 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि आता आणखी काही विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची आज चाचणी होणार आहे. तिकडे औरंगाबादमध्ये कोरोना लस घेतल्यानंतरही 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. या दोन्ही डॉक्टरांचे लसीचे 2 डोस झाले होते. दुसरी लस घेतल्यानंतर एका डॉक्टरला 3 दिवसांनंतर तर दुसऱ्या डॉक्टरला 4 दिवसांनंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. डॉक्टरांच्या लाळेचे नमुने तपासण्यासाठी पालिका घाटी रुग्णालयात पाठवणार आहे. तर औरंगाबादेत कोरोनाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. रुग्णवाढीसोबत मृत्यूचा आकडासुद्धा इथे वाढतोय. 24 तासात 7 बाधितांचा मृत्यू झाला. आजवर जिल्ह्यात 1278 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. मृतांमध्ये 38 वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे. तर बुधवारी 308 जण कोरोनामुक्त झालेत. सह्याद्रीची उंची म्हणजे